नव्वदच्या दशकामध्ये भारताच्या फास्ट बॉलरला कधी कोणती टीम सिरियस घ्यायची नाही शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा कपिल देव रिटायर झाला होता श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची काही दहशत बसायची नाही मुकी बिचारी गाय कुणी हा का असली गत कधी कुणाला मान वर करून बघायचं नाही उलट बोलायचं नाही मदत न करणाऱ्या वर मरमर करत दिवसभर बॉलिंग करत राहायचे नवशतक उजाडलं ते भारतीय क्रिकेटला ग्रहण लावणाऱ्या मॅच फिक्सिंगला घेऊन अनेक उलथापालती या वर्षात घडल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले अखेर सौरव गांगुलीकडं भारतीय टीमची कमान सोपवण्यात हो आली नवीन भारताची नवीन क्रिकेट टीम बनवायचा निर्धार दादानं केला नवे नवे हिरे शोधले काही हिऱ्यांना नव्यानं पैलू पाडले असाच एक हिरा होता झहिर खान अहमदनगरच्या श्रीरामपूरचा जहीर वयाच्या सतराव्या वर्षी फास्ट बॉलर बनायचं म्हणून मुंबईला आला एम आर एफ फाउंडेशननं त्याचा टॅलेंट ओळखून त्याला डेनिस लिलीच्या हवाले केलं खूप वाट बघूनही त्याच्या आवडत्या मुंबई टीमकडून त्याला रणजीमध्ये पदार्पण करता आलं नाही अखेर बडोदा टीम मध्ये त्याला चान्स मिळाला दोन हजार सालची रणजी ट्रॉफी त्यानं बडोद्याला जिंकून दिली त्याची दमदार कामगिरी पाहून त्याला भारतीय टीम मध्ये बोलावणं आलं तीन ऑक्टोबर दोन हजारला आय सी सी नॉकआउट सिरीजमध्ये विरुद्ध त्याचा डेब्यू झाला त्याच मॅचमध्ये युवराज सिंगचं सुद्धा भारतीय टीममध्ये पदार्पण झालं ही गांगुलीची दादा टीम होती अरे आरेला कार्य करणारे झहीर खानचा तो रनअप बॉल टाकतानाची ती उंच उडी आणि बॉल टाकल्यावर बॅट्समन कडे रोखून बघणं भारी वाटत होतं बेचाळीसाव्या ओव्हरमध्ये झहीरनं दोन विकेट्स घेतले दोन्ही बोल्ट त्याचा जबरदस्त इन्स्विंग यॉर्करचं किन्याच्या बॅट्समनकडे उत्तर नव्हतं उत। त्या दोन विकेट्स बघून पब्लिक ईडा झालं तेव्हापासून बोललं जाऊ लागलं यॉर्कर टाकावा तर झहीर खाननंच पुढची अनेक वर्ष त्यानं राज्य केलं शारजा न्यूझीलंड इंग्लंड ऑस्ट्रेलिया सगळीकडे विकेट्सची लाईन लावली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मध्ये भारताला फायनल मध्ये घेऊन त्याचा सिंहाचा वाटा होता मात्र फायनल मध्ये तो गणला पहिलाच बॉल नो बॉल पडला त्या ओव्हरला पंधरा रन्स गेले त्या मॅच मध्ये त्याला फक्त सात ओव्हरमध्ये सदुसष्ट रन्स बसले दोन हजार तीनच्या फायनलच्या वाईट आठवणींमध्ये सचिनची विकेट तर आहेच पण झहीर खानची धुलाई सुद्धा पण या मॅचनं झहीरला खूप काही शिकवलं तेव्हा झालेला अपमान तो आयुष्यभर विसरला नाही या अपमानाचा बदला आठ वर्षांनी त्यानं दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये घेतला तेव्हा त्याच्या विरुद्ध होती श्रीलंकन टीम त्यानं पहिल्या तीन ओव्हरमध्ये एकही रन दिला नाही आणि एक, एक विकेटही घेतली यावरून ओळखात त्याच्यामध्ये किती आग जळत होती या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा झहीरची कामगिरी जबरदस्त होती भारतीय फास्ट बॉलर्स मध्ये अभावानं आढळणारा सवॅग मध्ये होता मानसिक आणि शाब्दिक लढाईत तो बॅट्समनच्या एक पाऊल पुढेच राहील त्याच्याशी स्लेजिंग करून पंगा घेण्याच्या फंदात जास्त कोणी पडायचा नाही असा प्रयत्न फक्त दोनच केला गेला आणि तेही जहीर बॅटिंग करत असताना भारताच्या इंग्लंड दौऱ्यावेळी जहीर बॅटिंग करत असताना इंग्लिश प्लेअर्सनं मुद्दाम मुद्द, पिच वर जेलिबिन्स टाकली मैदानात झहीर खान आणि पीटरसन यांच्या तर आडा झाला त्या मॅच मध्ये जेव्हा जहीर बॉलिंगला आला तेव्हा समोरच्या प्रत्येक इंग्लिश बॅट्समनला घाम फुटला होता असेच एकदा ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर होत तेव्हा ब्रेटलीनं जहीर बॅटिंग करत असताना त्याच्या जवळ जाऊन काहीतरी कमेंट केली यावेळी जहीरनं तोंडाने उत्तर दिलं जगातला सगळ्यात फास्ट बॉलर असलेल्या ब्रेटलीला पुढच्याच बॉलवर डोक्यावरून छकडा आणला ब्रेटलीनं आयुष्यात परत कधीच जहीर खानचा नाद केला नाही भारतीय फास्ट बॉलिंगचं नेतृत्व त्याने अनेक वर्ष केलं तर स्वतः तर बॉलिंग चांगली करायचाच पण शिवाय मिड ऑफला थांबून दुसऱ्या बॉलरलाही टिप्स द्यायचं आयपीएल गाजवणारा नकल बॉल ही जहीरचीच देत याच नकल बॉलच्या जोरावर आयपीएल मध्ये त्यानं आणि नंतर इतर बॉलर्सनं खोऱ्यानं विकेट खोलल्या साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅम स्मिथ श्रीलंकेचे जंगकारा आणि जयसूर्या ही तर जहीरची नेहमीची गिरायक होती यॉर्कर दोन्ही साईडला घुसणारा स्विंग रिव्हर्स स्विंग धडकी भरवणारा बाउन्सर नकल बॉल अशी फास्ट बॉलिंगची सगळी अस्त्र त्याच्या भात्यात होती वसीम अक्रम चामिंडावास या डावकऱ्या फास्ट बॉलरशी त्याची कायम तुलना होत राहिली मात्र दुखापतीमुळे टीमच्या आत बाहेर होत राहिलं आणि जहीरला त्याच्या क्षमते एवढ्या विकेट्स मिळाल्या नाही तरी वन डे मध्ये दोनशे ब्याऐंशी आणि कसोटीत तीनशे अकरा विकेट झहीरनं घेतल्या भारतातल्या पीचच्या मानानं ही कामगिरी आहे हा मराठमोळा जहीर खान दोन हजार पंधरामध्ये निवृत्त झाला फिटनेस बाबत जागरूकता नसल्यामुळं आपल्या करिअरचं जे नुकसान झालं ती वेळ परत कुठल्याच भारतीय बॉलरवर येऊ नये म्हणून त्यानं प्रो स्पोर्ट फिटनेस अँड सर्व्हिस नावाची कंपनी सुरू केली आय पी एलमध्ये कित्येक नवे बॉलर्स घडवले आजही जेव्हा भारताला भारी लेफ्टम पेसरची उणीव जाणवते तेव्हा एकच नाव आठवतं झहिर खान त्याचा स्विंग भारतीय होता पण स्वॅग नगरी तुम्हाला आणखी कोणत्या प्लेयर्स बद्दल ऐकायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका